शृंगेरीमध्ये आहोत. हे समोर पुलाच्या समोर जे दिसते ते विद्याशंकर मंदिर, आणि हे जे दिसत आहे ते गोपूर, आणि हे छोटं सोनेरी कळस दिसत आहे मागे ते शारदाबा मंदिर शंकराचार्याने बांधलं. हा पूल जो दिसतो आहे तो हे जवळच्या या तुंग नदीवरती आहे. तुंगभद्रा नाही, तुंग नदी. ती पुढे भद्रा नदीला मिळते, तेव्हा ती तुंगभद्रा होते. इथे आहे ती तुंग नदी. इकडे सगळे भाविक जे खाली दिसत आहेत ते त्या तुंग नदीमध्ये मोठे मासे आहेत, त्याला काहीतरी खायला घालतात. मोठे मोठे मासे आहेत, दोन दोन फुटी चुरमरे वगैरे घालतात. ही तुंग नदी इकडे आहे. इकडे दोन वळसे घेते इकडे. आता मार्च महिन्यात आहे तरी सुद्धा पाणी आहे थोडं. इथे शृंगेरी आहे, थोडं उंचावर आहे, 630 मीटर उंचावर आहे. हा पूल आहे. हा सकाळी 9 ते 12 उघडा असतो, संध्याकाळी 5 ते 9. हे समोर एक झाडी झाडी दिसते, तिकडे लोक जातात आणि येतात. आहे आता दुसरा भाग आहे नदीचा, तिकडे पुलावरून दिसतो येतो. हा पूर्वेकडचा भाग आहे. हा, आणि आणखीन एक तो पूल मागे दिसतोय, त्या पुलावरनं पण जाता येतं. फक्त ते पूल चालणाऱ्यासाठी आहे ते पूल. आणि आता आपण पुन्हा इकडे दिसतंय ते गोपूर दाखवते. हे ते गोपूर इथून आपण आत येतो. हे शृंगेरी पीठ, शृंगेरी पीठात.